आता माझ्यासोबत जे आहेत ते सुद्धा शिवम थिएटरचे नवीन कलावंत यावर्षी जुडलेले येणाऱ्या सीझनमध्ये शिवम थिएटरच्या सोबत असणार आहेत। तर त्यांचा परिचय, राजूभाऊ ढोरे हे एक कलावंत आहेत, सोबतच ते एक आर्ट नेपथ्य मालक आहेत। त्यांचा आर्ट नेपथ्य झाडीपट्टीच्या नाटकांमध्ये असतो आणि येणाऱ्या सीझनमध्ये त्यांचंच आर्ट आमच्या नाटकाला असणार आहे। तर जाणून घेऊया राजूभाऊ ढोरे यांच्याकडून। दादा, शिवम थिएटरसोबत पहिल्यांदा जुळलात तुम्ही, काल तालीम झाली आपली, आज गेट टुगेदरचा कार्यक्रम काय सांगाल? नमस्कार। मी सर्वप्रथम आपला परिचय देतो आहे। मी राजू ढोरे। शिवम थिएटरचं मी फक्त नाव ऐकलं होतं, म्हणजे ह्या 3 वर्षा अगोदर मी शिवम थिएटरला येण्याचा प्रयत्न केला होता, पण काही कारणास्तव तो माझा प्रयत्न अपयशी ठरला। मी विनंती केली होती सरांना, मी सर मी येतो आहे, मला तुमच्या ग्रुपला यायचं आहे, पण हो काहीतरी अभावी मी नाही येऊ शकलो किंवा सरांनी मला नाही घेतलं। पण यावर्षी तो योगायोग जुळून आला आणि जुळून आल्याच्या नंतर मी शिवम थिएटरला कलाकार म्हणून इथं जॉईन झालो आहे। पण शिवम थिएटरमध्ये एक मी नव्यानं बघत आहो, आतापर्यंतच्या माझ्या कालखंडामध्ये ताईसारखा निर्माता आणि सरांसारखं दिग्दर्शन माझ्या आयुष्यात मी कधी नाही पाहिलं। खरंच दिग्दर्शन कसं असावं हे सरांकडून शिकावं, मी आजन्म त्यांचा ऋणी आहे त्यांच्या दिग्दर्शनाबद्दल। खरंच त्यांच्यामध्ये जे एनर्जी पाहिजे होती ती मी काल 12 वाजे आलो आणि 12 वाजेपर्यंत पासून ते 9 वाजेपर्यंत एवढी एनर्जी त्यांच्यामध्ये होती, एवढा कलाकार घडवण्याचा प्रयत्न ते करतात, खरंच जेवढे बोलावं त्यांच्याबद्दल तेवढं कमी। दादा, ही झाली सरांबद्दल ताईंबद्दल। एकंदरीत आता जे शिवम थिएटरचे जुने कलावंत आहेत आणि जे तुम्ही नवीन सामील झालेले कलावंत, आता जो ॲटमॉस्फियर वातावरण बनतो आहे त्याबद्दल तुम्ही काय सांगाल? सुंदर वातावरण सर, याच्याबद्दल काही शंका नाही। जेवढे कलाकार नव्यानं आले तेवढे खूप छान आहेत आणि सगळे एकत्र कलावंतांबद्दल काय सांगाल? म्हणजे त्यांच्याबद्दल मी काहीच नाही बोलू शकत। वातावरण निर्मिती म्हणजे जे इथं आहे ते ना, जे काही आहे जे इथं आहे ते खूप सुंदर आहे आणि प्रशांतभाऊ खडसे मार्गदर्शन खूप सुंदर। मला सांगू दादा, आमच्या या प्रेसमध्ये सगळ्यात खट्ट्याळ विनोदी म्हणा किंवा गमतीदार कॉमेडियन जर कोणी असेल तर आमच्या ग्रुपचा पॅडवाला निखिल मेश्राम, खट्याळ माणूस आणि त्याच्यामुळे आम्हाला भरपूर हसायला मिळतात। कालपासून तुम्ही बघितलं असाल, माझ्या साईडलाच उभा आहे, हसत आहे तो। हा, त्याच्याबद्दल पण खूप छान, खूप सुंदर मुलगा आहे। दादा, शिवम थिएटरमध्ये तुमचं स्वागत आहे। येणाऱ्या प्रयोगासाठी तुम्हाला म्हणजे काय तुमची तयारी कशी असणार आहे? येणाऱ्या प्रयोगासाठी माझी तयारी, मी पूर्णपणे स्क्रिप्ट पाठांतर करेन, माझ्या रोलला न्याय देण्याचा प्रयत्न करेन सरांनी, आणि जे सरांनी मला मार्गदर्शन दिलं मी त्यांच्याकडून अजून जे मला लागते ते घेण्याचा प्रयत्न करेन आणि यशस्वी प्रोग्राम होईल याची गावी देतो आणि मी माझ्याकडून पूर्णपणे मेहनत करेन ही जबाबदारी माझी। नक्की दादा, तुमच्या येणाऱ्या कार्यासाठी तुम्हाला खूप खूप शुभेच्छा, येणाऱ्या प्रयोगासाठी आणि शिवम थिएटरसोबत तुम्ही असेच जुळून राहत आणि यशस्वी प्रयोग करत याच्यासाठी खूप खूप शुभेच्छा। धन्यवाद।